फ्रेंड्स आय मी प्रोफेसर निशा निशा अकॅडमीमध्ये वेलकम। या अगोदर आपण काळानुसार बाजाराचे प्रकार डिस्कस केले, तो व्हिडिओ तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये बघू शकता किंवा आय बटनमध्ये सुद्धा बघू शकता। आज आपण स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार बघणार आहोत, त्यामध्ये आपण पूर्ण स्पर्धा म्हणजेच काय त्याची व्याख्या आणि वैशिष्ट्ये डिस्कस करणार आहोत। तर बघूया पूर्ण स्पर्धा। पूर्ण स्पर्धा ही प्रत्यक्षात अस्तित्वात नाही, ही एक काल्पनिक संकल्पना आहे। ओके, ते तुम्हाला कळेलच जेव्हा आपण वैशिष्ट्य डिस्कस करू तेव्हा। बघा, मिसेस जॉन रॉबिन्सन यांच्या मते जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी पूर्ण लवचिक असते, म्हणजेच पूर्ण संपूर्ण लवचिक ज्याला म्हणतो आपण, म्हणजे यामध्ये किमतीत कुठलाही बदल न होता मागणीत खूप मोठ्या प्रमाणात बदल होत असेल, तर अशा मागणीच्या प्रकाराला काय म्हणतात, पूर्ण लवचिक मागणी असते, तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते। ओके, आता पूर्ण स्पर्धा म्हणजेच काय हे तुम्हाला वैशिष्ट्य पूर्ण समजले की समजेल। ओके, तुम्हाला पूर्ण स्पर्धेचा अर्थ लिहायचा असेल तर पूर्ण वैशिष्ट्य जे आहे त्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता। बघा, पहिलं वैशिष्ट्य आहे असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक। पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य विक्रेते असतात, असंख्य ग्राहक असतात, त्याच्यामुळेच कुठलाही एक विक्रेता किंवा कुठलाही एक ग्राहक किंमत डिसाईड करू शकत नाही। मग ही किंमत कशी डिसाईड होते, तर मागणी आणि पुरवठा यावरून किंमत डिसाईड केली जाते। त्यानंतर बघा, एक जिन्सी वस्तू। एक जिन्सी म्हणजेच काय, तर सर्व वस्तू ज्या आहे म्हणजे विकणारा जो आहे, म्हणजे असंख्य जे विक्रेते असतात त्यांच्याकडे ज्या वस्तू आहे त्या सारख्या आहे, रंग रूप आकार चवीने या सारख्या आहे असं काय केलं आहे या ठिकाणी गृहीत धरलं आहे। परंतु असं होत नाही, प्रत्येकांकडे सारख्या वस्तू नसतात, कुठे ना कुठे त्याच्या कलरमध्ये चवीमध्ये त्याच पद्धतीने आपण त्याच्या कलर चव त्याचा दर्जा यामध्ये काय असतो, फरक असतो। आता पापडचंच उदाहरण घ्या, लिज्जत पापड वेगळं असते, जे वेगवेगळे पापड असतात त्यांची चव जी असते ती वेगवेगळी असते। त्यानंतर बघा, मुक्त प्रवेश आणि निर्गमन, म्हणजे या ठिकाणी ज्याला आशा आहे प्रॉफिट कमवायची आहे तो कोणी काय करू शकतो, आपला उद्योग सुरू करू शकतो, आणि ज्याला लॉस होत असेल तो काय होतो, जातो। ठीक आहे, त्यानंतर एकच किंमत। संपूर्ण बाजारामध्ये प्रत्येक वस्तूची किंमत ही काय असते, म्हणजे जेवढीही विक्रेते आहे त्यांच्याकडे एकसारखी वस्तू आहे आणि त्यांची किंमतसुद्धा एकसारखी आहे असं या ठिकाणी काय केलं आहे, गृहीत धरलं आहे। परंतु प्रत्यक्ष तसं होत नाही। जर एकच वस्तू आपण एखाद्या दुकानातून घेतली, फॉर एक्झाम्पल मी एक साडी घेतली होती ती 4000 होती, परंतु तीच माझ्या काकूने घेतली तर ती 1000 तिला पडली। तर तेच आहे, क्वालिटी एकच होती, साडी एकच होती, पॅटर्नही एकच होता, परंतु किमतीमध्ये काय होता, फरक होता। म्हणजे सांगायचा अर्थ हा की प्रत्यक्ष बाजारपेठेमध्ये आपल्याला किंमत जी आहे ती सारखी मिळत नाही, कोणी जास्त किमतीला वस्तू विकते तर कोणी कमी किमतीला विकत असतं। त्यानंतर बाजाराचे संपूर्ण ज्ञान, म्हणजे बाजाराचे संपूर्ण ज्ञान जे ग्राहक आहे आणि जे विक्रेते आहे म्हणजे विकणारे आणि जे घेणारे आहे, त्यांना बाजाराचं संपूर्ण ज्ञान म्हणजेच वस्तूची किंमत माहिती आहे, त्यांना वस्तूचा दर्जा माहिती आहे, हे संपूर्ण नॉलेज जे आहे, वस्तू कुठून येत आहे तो सोर्स माहिती आहे, ठीक आहे, म्हणजे पुरवठ्याचा सोर्स माहिती आहे, असं काय केलं जातं, गृहीत धरलं जातं। परंतु प्रत्यक्षात आपण काय, कधीकधी मॉलमध्ये वगैरे जातो तर आपल्याला एखादी वस्तू आवडली, तिची किंमतही माहीत नसते की बाजारपेठेत काय सुरू आहे, तर ती वस्तू आपण घेऊ येतो, आपल्याला तिची चवही माहिती नसते। मग किंवा हॉटेलमध्ये एखाद्या मेनू कार्ड दिलं, ठीक आहे, तर आपण एखादी नवीन डिश ऑर्डर करतो, आपल्याला ती माहिती नसते की तिचा रेट काय आहे, तिची चव कशी आहे, तर असं प्रत्यक्षात होतं। परंतु या ठिकाणी काय म्हटलं आहे, बाजाराचे संपूर्ण ज्ञान म्हणजेच विक्रेत्याला जी वस्तू विकत आहे त्याचं पूर्ण नॉलेज आहे आणि ग्राहकांना जी वस्तू घेत आहे त्याचं पूर्ण नॉलेज आहे असं गृहीत धरलं आहे। परंतु प्रत्यक्षात असं होत नाही, म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं की पूर्ण स्पर्धा ही काल्पनिक संकल्पना आहे, प्रत्यक्षात अस्तित्वात नाही। त्यानंतर बघा, उत्पादन घटकाची पूर्ण गतिशीलता। उत्पादनाचे जे घटक आहे, श्रम, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन, हे पूर्ण गतिशील आहे, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्यांना नेता येतं असं गृहीत धरलेलं आहे। त्यानंतर वाहतूक खर्चाचा अभाव, म्हणजे या ठिकाणी किंमत डिसाईड करताना, म्हणजे या ठिकाणी आपण बघितलं एकच किंमत, म्हणजे किंमत जेही विक्रेते आहे जे वस्तू विकणार त्याची काय असणार, एकच किंमत असणार, परंतु वाहतूक खर्च जो आहे तो काय केला जातो आहे,
पूर्ण स्पर्धेमध्ये गृहीत धरला जात नाही, परंतु असं होत नाही. कारण सपोज मी दुसऱ्या राज्यातून एखादी वस्तू आणत आहे आणि विकत आहे, आणि तीच वस्तू तिथला जो उत्पादक आहे तो तिथेच उत्पादन करत त्या वस्तूचं आणि विकत आहे, तर तो काय करेल? तोही त्याच किमतीला वस्तू विकेल, आणि जो दुसरा आहे तोही त्याच किमतीला वस्तू विकेल का? तर नाही. कारण त्याला जो ए नंबरचा आहे, फॉर एक्झाम्पल ए नंबरचा जो व्यक्ती आहे, आपण असं गृहीत धरूया, नावच घेऊया, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. ओके, एक संदीप नावाचा व्यक्ती आहे, म्हणजेच विक्रेता आहे, तो तिथेच उत्पादन करतो आणि तिथेच विकतो. आणि दुसरा जो आहे मोहन नावाचा व्यक्ती आहे, तो काय करतो? दुसऱ्या शहरातून माल वाहतो, वाहून आणतो, ठीक आहे, आणि तो विकतो. ठीक आहे, या ठिकाणी म्हटलं आहे किंमत सारखी आहे, पण असं होणार का प्रत्यक्षात? नाही. तो इतक्या दूरून माल आणत असेल तर त्याला वाहतूक खर्च लागणार, आणि कुठलाही विक्रेता वस्तू विकताना संपूर्ण खर्च त्याच पद्धतीने प्रॉफिट, स्वतःचं प्रॉफिट ॲड करून वस्तू विकतो, बरोबर. त्यामुळे वाहतूक खर्चाचा अभाव ही जी संकल्पना आहे ही प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. ओके, म्हणून कोणी वस्तू महाग विकतात तीच वस्तू कोणी स्वस्ती विकतात. सरकारी हस्तक्षेप नाही. सरकारी हस्तक्षेप नाही म्हणजे या ठिकाणी असं म्हटलं आहे कोणी कुठलीही वस्तू कशीही विकू शकते. परंतु आपण या अगोदरच्या भागामध्ये बघितलं राष्ट्रीय बाजारपेठेमध्ये की पूर्ण जगभरात, सॉरी पूर्ण देशभरात जर एखादी वस्तू विकल्या जात असेल तर ती वस्तू विकताना काय लागते? गव्हर्नमेंट, त्या त्या देशातील गव्हर्नमेंटचे नियम पाळावे लागतात. त्यामुळे हे जे वैशिष्ट्य आपण बघितले हे प्रत्यक्षात कुठेच अस्तित्वात नाही. ओके, पूर्ण स्पर्धा म्हणजेच काय? तर बघा, जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी ही पूर्ण लवचिक असते तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते. पूर्ण स्पर्धेमध्ये काय असतं? असंख्य विक्रेते असतात आणि असंख्य ग्राहक असतात, परंतु कुठलाही एक विक्रेता किंवा ग्राहक काय करू शकत नाही? किंमत डिसाईड करू शकत नाही. म्हणजे असं म्हणू शकत नाही की विक्रेता की मी याच किमतीला वस्तू विकेल, किंवा ग्राहक असं म्हणू शकत नाही की मी याच किमतीला वस्तू घेईल. त्यानंतर एजन्सी वस्तू किम एजन्सी असते, सर्वांकडे सारखी वस्तू, परंतु प्रत्यक्ष तसं नसते. एक आपण पापडचं उदाहरण घेतलं, असे अनेक वस्तू आहे. शॅम्पूचं उदाहरण घ्या, अनेक प्रकारचे शॅम्पू अवेलेबल आहे, ठीक आहे, तो बनवण्याचा फॉर्म्युला हा वेगवेगळा आहे. त्यानंतर मुक्त प्रवेश आणि निर्गमन, म्हणजे कोणी ज्यांना प्रॉफिट कमवायचं आहे तो येतो, आणि ज्यांना प्रॉफिट ज्यांना लॉस होत असेल तो जातो. परंतु असं नाही, ज्यांना एखादी बिझनेस करायचा असेल तर गव्हर्नमेंटची परमिशन घ्यावी लागते. त्यानंतर एकच किंमत, संपूर्ण वस्तूची किंमत ही एकच असते, ठीक आहे, संपूर्ण बाजारात एकच किंमत असते असं गृहीत धरलं जाते, परंतु आपण प्रत्यक्षात बघितलं तर असं होत नाही. बाजाराचे संपूर्ण ज्ञान, वस्तूची किंमत, त्याचा दर्जा, तो कुठून येतो, त्याचा सोर्स जो आहे तो ग्राहक आणि पुरवठादाराला माहिती असते असं गृहीत धरलं जातं. त्यानंतर उत्पादन घटकाची पूर्ण गतिशीलता, उत्पादन घटक जे आहे हे पूर्ण गतिशील असतात, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येते, ठीक आहे, आपल्या व्यवसायाला, म्हणजे व्यवसाय करण्याकरिता, ठीक आहे. म्हणून तिथे व्यावसायिक हा शब्द वापरलेला आहे तुमच्या बुक्समध्ये. वाहतूक खर्चाचा अभाव, ओके, वाहतूक खर्चाचा अभाव म्हणजे या ठिकाणी वाहतूक खर्च जो आहे तो गृहीत धरला गेला नाही असं सांगितलं आहे, ठीक आहे, म्हणजे वस्तू विकताना विक्रेता जो आहे तो वाहतूक खर्च गृहीत धरत नाही. त्यानंतर सरकारी हस्तक्षेप नाही, म्हणजे कोणी कशी वस्तू विकू शकते, परंतु असं होत नाही. म्हणून कोणी एक्सपायरी डेट गेलेली वस्तू जी आहे ती विकू शकत नाही, किंवा कोणी आणि घेणारा जो आहे तो एक्सपायरी डेट गेलेली वस्तू घेत नाही, म्हणजे विकणारा विकू शकत नाही, कारण प्रत्येक वस्तूची जी एक्सपायरी डेट आहे ती गव्हर्नमेंटने डिसाईड केलेली असते, ठीक आहे. तर त्यानुसारच काय करावं लागतं? वस्तू विकावं लागतात. एखादी व्यवसाय करायचा असेल तर गव्हर्नमेंटची परमिशन घ्यावी लागतं. सो अशा पद्धतीने आपण बघितलं पूर्ण स्पर्धा म्हणजेच काय. ज्या बाजारपेठेमध्ये असंख्य ग्राहक आणि विक्रेते असतात, वस्तूची किंमत एकसारखी असते, त्याच्यानंतर वाहतूक खर्च गृहीत धरला जात नाही, सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नसतो, ठीक आहे, कोणीही येऊन व्यवसाय करू शकतात, तर अशा प्रकारची जी बाजारपेठ असते तिला काय म्हणतात? पूर्ण स्पर्धा बाजारपेठ म्हणतात, ठीक आहे. सो अशा पद्धतीने आजचा आपला टॉपिक संपलेला आहे. ज्याला नोट्स लिहून घ्यायचे असेल त्यांनी व्हिडिओ स्टॉप करून नोट्स लिहून घ्या. आय होप की तुम्ही नोट्स लिहून घेतले असेल. सो अशा पद्धतीने आजचा
टॉपिक इथे संपतो आहे. परत भेटू एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत आनंदी राहा, अभ्यास करत राहा, दुसऱ्यांना मदत करत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा आणि बघत राहा निशा अकॅडमी. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.